corruption, infrastructure, health, gender, environment, development, conflict, caste, art and culture, education, corruption, development, health, infrastructure, conflict, environment, gender, development, corruption. छोटे बच्ची को भगवान के नाम पे गुलाम बनाते हैं और उसे देवदासी के नाम से पहचानते हैं। तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करता? माझी मला कळत नव्हतं, माझ्या आई बापाने इथे देवाला सोडले। त्याच्यावर तुम्ही कसं राहिला मग? त्याच्यानंतर एका वाग्या मुलीने सांभाळ केली। तुम्हाला काय काय अडचणी आल्या का इथं अशा? त्याच्यातला एखादा अनुभव सांगा की तुम्ही असं काम करताना काय कुणी नाव ठेवलेलं तरी पण तुम्ही असे जग दुनिया नाव ठेवतेस तो कोणी चांगलं म्हणते कोणी वाईट म्हणते। तुम्हाला याच्यात किती पैसे मिळून जातात? तुमचं भागतं का घर? असं भागत नाही, पैसे असे कधी कधी 100 कधी 50 कधी 200 असं म्हणजे 10-15 लोकांची पार्टी असं। तुम्हाला हे काम आवडतं का असं नाचणं गाणं? आवडत नाही पण लहानपणी देवाला सोडल्यामुळे करणं बाकी। आणि तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शाळेत घातलं असतं शिकवलं असतं आता तुम्ही एखाद्या नोकरी किंवा व्यवसाय केला असता ती आवडलं असतं का ही आवडतं? चांगलंच आवडलं असतं, हे आवडत नाही करणं बाकी। आणि आता झालं पण म्हातारपणी तुम्हाला जेव्हा नाही नाचता येणार गाता येणार नाही तेव्हा तुमचं काय काय वाटतं? कोण आपल्याला काय देणार? पायरीवरती कोटला घेऊन बसायचं असे काय तर जेव्हा तुम्हाला सोडलं तेव्हा काय केलं प्रथम? काय नाही केलं, फक्त देवा संग लग्न लावलं म्हणजे देवाच्या पायऱ्यावर येऊन सोडलं, दुसरं काय नाही। मग तुम्ही कसं राहिला कुणावर कसं झालं तुमच्या आई वडिलांच्या बरोबरच आहे? शेवटी कसं असतं म्हातारपणचा प्रश्न असतो, जोपर्यंत ताकद आहे तोवर चालतो तोपर्यंत आम्ही धंदा करू शकतो। एकदा म्हातारं झाल्यानंतर आमचा प्रश्न आहे की पुढं कशाच्या जीवावर जगायचं, हा प्रश्न पहिला आमचा हाय। तुम्हाला काय मंदिरात राहायला जागा वगैरे आहे का तुमची? नाही नाही नाही, मंदिरा वगैरे मध्ये जागा नाही काही नाही, कारण आम्हाला मुलं बाळ नाही काय नाही, आम्ही देवाच्या नावावरतीच। तुम्हाला असं वाटतं का मंदिरात तुम्हाला जागा पाहिजे राहायला, खुली एखादी द्यावी? मंदिरामध्ये ती लोक जागा देणार नाहीत। पण शासनाने जर असं दिलं की ही मुरळ्यांसाठी हा हा फ्लॅट आहे मग घेऊ ना आम्ही, पाहिजे म्हणजे तुम्हाला अडचण आहे? म्हातारपणी आमची सोय चांगली व्हावी आमचं हे म्हणणं। आणि तुम्हाला पैसे काय मिळतात का तुम्ही? काही पैसे मिळत नाहीत आम्हाला, आम्ही कष्ट करतो, आम्ही सगळे आमचं हातावरचं पोट आहे, जेव्हा देवाचं काम करू तेव्हा पैसे मिळतात आम्हाला, आम्हाला तसे पैसे मिळत नाही। हे देवदासी है क्या इसमें इनका कसूर है? इन्हें क्यों भगवान और परंपरा के नाम पर बांधा गया है? ये मंदिर में ही क्यों रहती है? ये शादी क्यों नहीं कर पाते? किससे डरते हैं? वो अपने माँ और पिताजी को क्यों नहीं पूछते? हमारे साथ ऐसा क्यों क्यों क्यों? मैं रोहिणी पवार जेजुरी महाराष्ट्र से इंडिया नर्ट के